नका त्यांना. नमस्कार मित्रांनो, मेगा भरतीच्या बाबतीत अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट मिळत आहे की मित्रांनो, सध्या मराठा आरक्षणाविषयी जी याचिका हायकोर्टामध्ये चालू आहे त्याबाबत विविध सुनावण्या होत आहेत आणि या सुनावण्यामध्ये मित्रांनो आता सध्या मेगा भरती चालू असल्यामुळे विविध गोष्टी या ठिकाणी समोर येत आहेत आणि या ठिकाणी मेगा भरतीवर स्थगिती देण्यात यावी असं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं जोपर्यंत हा निर्णय होत नाही मराठा आरक्षणाचा वगैरे. पण हायकोर्टाने असं क्लिअरली सांगितलं आहे की जर आपण मेगा भरतीला स्थगिती दिली अंतिम निर्णय येऊजेपर्यंत तर इतरांचं सुद्धा यामध्ये नुकसान होणार आहे. राज्यामध्ये हजारो लाखो बेरोजगार तरुण आहेत आणि त्यांचंसुद्धा यामुळे नुकसान होणार आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेला स्थगिती देता येणार नाही असं कोर्टाने या ठिकाणी क्लिअरली सांगितलेलं आहे मित्रांनो. आणि मेगा भरतीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं असं अपडेट आहे आणि आपल्या सर्वांसाठी मित्रांनो या ठिकाणी खूप खूप आनंदाची बाब आहे की हायकोर्टाने मेगा भरतीला स्थगिती द्यायला या ठिकाणी नामंजुरी दिलेली आहे आणि मेगा भरतीवर स्थगिती येणार नाही ही गोष्ट या ठिकाणी मित्रांनो क्लिअर झालेली आहे. आणि सदा यदा कदाचित मराठा आरक्षणावर स्टे ऑर्डर वगैरे आली तरीही मित्रांनो सरकारने अगोदरच आपल्याला माहिती असेल क्लिअर केलेलं आहे की तेवढी जी SC BC मराठा आरक्षणाची जेवढी आरक्षित 11,000 वर जी पदं आहेत ती तशी राखीव ठेवली जातील आणि कोर्टाचा अंतिम निर्णय आल्यानंतर ती पदे भरली जातील. पण मित्रांनो सध्या तरी कोर्टाने असं सांगितलेलं आहे की मेगा भरतीवर स्थगिती येणार नाही आणि मेगा भरती ही सरकारने ठरवलेल्या वेळापत्रकामुळे प्रमाणे होईल आणि मेगा भरतीवर सध्या स्थगिती द्यायला हायकोर्टाने पूर्णतः नकार दिलेला आहे असं हे अपडेट आहे मित्रांनो. व्हिडिओला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही प्रश्न असतील शंका असतील कमेंट्समध्ये लिहा आणि मित्रांनो चॅनलला आणखी सबस्क्राईब केला नसता सबस्क्राईब करा, कारण मेगा भरतीचे अपडेट्स आणि संपूर्ण तयारी आपण या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. बाय.